जुन्नर तालुक्यातील आदिवासी पठार भागातील आंबे हतवीज सुकाळवेडे या दुर्गम आदिवासी गावांकडे जाणाऱ्या एकमेव रस्त्याची दुर्दशा झाली आहे. आंबे घाटात एका ठिकाणी गेल्या पावसाळ्यात रस्ता खचला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आजपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. अशीच परिस्थिती राहिली तर हा रस्ता येत्या काळात पूर्णपणे खचून या भागाचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घाट रस्त्यात जागोजागी मोठे खड्डे पडले असून दरडींचा देखील धोका निर्माण झाला आहे. या भागातील जनतेने आमदार अतुल बेनके तसेच खासदार अमोल कोल्हे यांच्या पदरात भरभरून मते टाकली, परंतु निवडणूक झाल्यानंतर या नेत्यांना मात्र या भागातील गोरगरीब जनतेचा विसर पडलेला दिसत आहे. या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी रस्त्याच्या झालेल्या दुर्वस्थेबाबत तीव्र शब्दामध्ये संताप व्यक्त केला आहे. जुन्नर टाइम्स, आंबे हतवीज. आपण इथं आंब्याच्या घाटामध्ये आहोत. आपण आंबे हतवीज सुकाळेडे या पाच गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. मी अनेक वेळोवेळी पीडब्ल्यूला सूचना दिल्या आणि पीडब्ल्यूला आम्ही वेळोवेळी सांगितलंय की हा इथं ह्या घाटामधून येणारी एसटी पिकअप सर्व प्रकारच्या गाड्या निश्चितपणे वरून जर गाड्या आली तर सरळ गाड्याची खाली येईल. यांना 6 महिन्यापासून आम्ही सांगितलेलं वेळोवेळी का हा भराव करून घ्या, इथं घातपात होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे बघा, आपण हे पी डब्ल्यू डी याचं तात्काळ करावं, आम्हाला मोर्चा काढायची वेळ आणू नव्हे. ह्या पी डब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना हे भाटामध्ये गेलेले ही दरड ही दिसत नाही, फक्त रस्ते खोटे करायचे, बिलं काढायची, एवढंच काम त्यांना जमतं. पण हा घाट एवढा अवघड घाट आहे आणि हा बघा हे दृश्य आपण बघतोय. हे तात्काळ जर 8 दिवसामध्ये केला नाही तर आम्ही पी डब्ल्यू वरती धरपकड मोर्चा काढू. सर्व ह्या 5 गावाचा संपर्क तुटल. एसटी पलटी झाली किंवा टेम्पो पलटी झाला तर इथं जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढी गंभीर बाब असून सुद्धा पी डब्ल्यूच्या अधिकाऱ्यांचं याच्याकडे दुर्लक्ष आहे. पी डब्ल्यूने तात्काळ याची दुरुस्ती करावी. ही एसटी बंद होण्याची शक्यता आहे, त्यांनी बाकीचं बंद करावं. चला, त्यांना 7-8 वेळा सांगितलं.